भारतात झालेल्या अनेक गुन्ह्यांसाठी फरार घोषित असणाऱ्या नित्यानंदने स्वयं घोषित अशा नव्या राष्ट्राची निर्मिती केली आहे. कैलासा या राष्ट्राचा दावा त्याच्याकडून करण्यात आलाय. नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका महत्वपूर्ण बैठकीत हा दावा करण्यात आलाय. परंतु या सगळ्यात महत्वाचा प्रश्न पुढे येतो, तो म्हणजे जगात कोणालाही देशाची निर्मिती करता येते का? जर तसं करता येत असेल तर देशाची ओळख मिळवायची कशी? सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्राकडून अशा नव्या राष्ट्राला मान्यता मिळू शकते का? या सर्व प्रश्नांवरचा आजचा हा खास व्हिडिओ. नमस्कार, मी किरण दीक्षित, डिजिटल प्रभात मध्ये स्वागत आहे आपलं. देशात अल्पवयीन मुलींचं अपहरण आणि अत्याचारासह अनेक गुन्हे नित्यानंदवर आहेत. हे गुन्हे उघड झाल्यानंतर त्याने देशातून पळ काढला, त्याला वॉन्टेड म्हणूनही घोषित करण्यात आलं. त्यानंतर आता नित्यानंदने निर्माण केलेले कैलासा नावाचं कथित राष्ट्र हे जगातील सर्वात मोठं हिंदू राष्ट्र असल्याचा दावा करण्यात येतोय. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या ठिकाणचं नागरिकत्व स्वीकारावं असं आवाहनही या देशाकडून करण्यात आलंय. देशाची अधिकृत वेबसाइट बनवण्यात आली आहे, त्यामध्ये त्यांचा ध्वज आणि इतर गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. तर हा काल्पनिक देश आहे कुठे? नित्यानंद यांनी इक्वेडोर मधील एका बेटावर स्वतःचा देश निर्माण केलाय. त्याला कैलासा प्रजासत्ताक असं नाव देण्यात आले. इतर देशांच्या धर्तीवर या देशातही इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ या मान्यताप्राप्त भाषा आहेत. राष्ट्रीय फूल म्हणून कमळाला मान्यता दिली आहे आणि भगवान महादेवाचं वाहन असणारे नंदी या राष्ट्राचे राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. लहान बेट विकत घेणं ही एक गोष्ट आणि देशाची निर्मिती करणं ही दुसरी गोष्ट. यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनेक अटी पूर्ण केल्या पाहिजेत. यानंतरही जर कुठेही थोडासा गोंधळ उडाला तर ज्या जमिनीचा दावा तुम्ही देश म्हणून केलाय तो दावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओळख मिळवणं. कधी कधी छोटे देश आपापसातील व्यवहार वाढवण्यासाठी एकमेकांना मान्यता देतात, पण खरी गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्राकडून मान्यता मिळवण्याची आहे. कारण यामुळे देशाला कर्ज मिळवण्याचा मार्ग सोपा होतो. जागतिक बँक आणि IMF देखील देशाला कर्ज देऊ शकतात. जर तुम्ही देश म्हणून उदयास येणार असाल तर तुमच्याकडे पुरेशी लोकसंख्या आणि पुरेशी अर्थव्यवस्था असणं गरजेचं आहे. कोणताही देश स्वावलंबी असू शकत नाही, त्याला आयात आणि निर्यात या दोन्ही गोष्टीवरतीच अवलंबून राहावं लागतं. त्यासाठी चलनाचीही गरज आहे. या झाल्या जगाच्या पटलावर येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी. मात्र जगामध्ये खरी ओळख मिळवायची असेल तर संयुक्त राष्ट्राकडून मान्यता मिळणं गरजेचं असतं. संयुक्त राष्ट्राकडून मान्यता मिळण्यासाठी तुम्हाला जास्त घाम गाळावा लागणार नाही, परंतु तुम्हाला काही नियमांचं पालन मात्र काटेकोरपणे करावं लागेल. म्हणजेच जर तुम्ही राष्ट्र म्हणून उदयास येणार असाल तर त्या ठिकाणच्या सरचिटणीसांना याबाबत संयुक्त राष्ट्राला पत्र लिहावं लागेल. यानंतर तुमचा मुद्दा UN चार्टरमध्ये येईल, ज्यामध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुम्ही जगात वेगळे देश आहात आणि तुम्ही जगासाठी कसे फायदेशीर होऊ शकाल. तुम्हाला स्वतःला शांतता प्रिय असल्याचंही सिद्ध करावं लागेल. आता नित्यानंद यांच्या स्वयंघोषित अशा देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते की नाही हा येणारा काळच ठरवेल. एखाद्या देशाने एखाद्या व्यक्तीला फरार म्हणून घोषित केलंय अशा अपराध्याने अशा प्रकारची देशाची निर्मिती करणं ही चिंतेची बाब आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.